ताई अगं ऐक ना अगं हो काय 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 झालंय इतका लवकर का आला तुम्ही अगं मला थांबायचं होतं ही बघ ना कशी करते ताई अशी काय कुठे आहे काय माझं चार्जर मी इथेच ठेवलं तू कुठे गेलं अगं मी घेतलं का का घेतलंस तू मला ना विचारता माझ्या वस्तूला हात का लावतेस तू मधुरा अगं पण त्यात काय झालं एवढं आता कुठे गेले प्लीज सांग मला अगं ते काय तिकडे अगं काय करतेस तू लाईट्स नाही आहे काय काकू काकू प्लीज प्लीज इन्व्हर्टर तरी ऑन कर ना आता जा ना अगं इन्व्हर्टर बंद पडलाय पण काय झालं एवढं ए लाईट आलेत लाईट आले असं काय एवढं आकाश पाताळ एक झालं अगं काकू जसं काय जिजू हिला गन पॉइंट वरच ठेवणार मधुरा प्लीज हे बघ आता माझा वाद घालण्याचा अजिबात मूड नाही पण नाही मी मधुरा अगं आणि जर का खरंच जिजू काही बोलणार असतील ना तरी पद्धत नाही हा आपल्या बायकोशी असं काही वागण्याची अरे नवरा आहे म्हणून का त्यांनी कसाही हक्क गाजवायचा मधुरा बस त्यांच्याबद्दल मी एकही शब्द ऐकून घेणार नाही तुला काय वाटत ते जसे दिसतात रागीट तसे आहेत आणि तू का ओळखतेस ग त्यांना ते बाहेरून कसंही वाटत असले ना तरी ते माझं सर्वस्व आहेत आणि त्यांचा अपमान करण्याचा तुला काहीच अधिकार नाहीये त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे हे मला माहितीये त्यांना माझी किती काळजी वाटते हे मलाच माहितीये आणि आमच्या दोघांमध्ये तिसरं कोणी बोललेलं मला अजिबात चालणार नाहीये माझ्या मनात त्यांच्याबद्दल काय जागा आहे ना हे फक्त मला माहितीये आणि त्यांच्या मनात माझ्याबद्दल असलेली जागा किती मोठी हे मी सांगू पण शकत नाही अगं हो म्हणजे रे कळतंय आम्हाला हे सगळं पण काय प्लीज प्लीज मला मला सराव एकटं बसून नाही पण मला अजूनही उत्तर मिळालेलं नाही येत एक मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून तर तेवढं काय चिडण्यासारखं मधुरा